हॅलो अँड वेलकम टू इंग्लिश विथ शिवकन्या. आजच्या स्पॉट द एररच्या 7व्या भागाला आपण सुरुवात करणार आहोत. या आधीचे 6ही भाग मी प्लेलिस्ट मध्ये एकत्र केलेले आहेत आणि त्या प्लेलिस्टची लिंक वर आय बटन मध्ये खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि पहिल्या कॉमेंट मध्ये मी देत आहे. स्पॉट द एररचे सगळे भाग जर तुम्ही नीट पाहिलेत तर तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या इंग्लिश मधल्या कितीतरी शंकांचं निरसन तिथे आपोआप झालेलं आहे. त्याचबरोबर अशा प्रकारचे वाक्य सोडवण्याचा तुम्ही सराव करता त्यावेळेस परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारचं वाक्य आलं की आपली नजर नेमक्या एररवरती जाते हे तुमच्या लक्षात येईल. आजच्या एपिसोडला सुरुवात करूया. 7वा भाग मी सुरू करत आहे, परंतु त्याआधी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, हिट द बेल आयकन सो दॅट यू कॅन गेट द नोटिफिकेशन ऑफ ऑल माय अपकमिंग लेसन्स. लेसन लाईक करा, तुमच्या काही शंका असतील तर त्या कॉमेंट सेक्शनमध्ये मला जरूर विचारा. सुरुवात करूया. नंबर 1. I didn't know that there is an exam today. हे वाक्य दोन प्रकारे आपल्याला दुरुस्त करता येईल. I don't know that there is an exam today. किंवा I didn't know that there was an exam that day. मूळ वाक्यात बघूया. didn't knew. मुख्य चूक अशी आहे की knew हा सुद्धा past tense आहे आणि did हा सुद्धा past tense आहे. दोन past tense किंवा दोन भूतकाळ एका पाठोपाठ एक कधीही वापरले जात नाहीत. मग आपलं करेक्शन कसं करता येईल? डोंट नो. तुम्ही इथे एकतर वर्तमान काळ वापरा, प्रेझेंट टेन्स वापरा. डोंट नो दॅट देअर इज एक्झॅम टुडे. आजचा संदर्भ आहे तो, इज हे वर्तमान काळ आहे, त्यामुळे हे संपूर्ण वाक्य बरोबर होईल. परंतु जर तुम्हाला डीड तसंच ठेवायचं असेल तर न्यूच्या ऐवजी नो करा. नो हा प्रेझेंट टेन्स वापरा. पण जर तुम्ही असं केलं तर आतमध्ये तुम्हाला म्हणजे दॅटच्या नंतर जो क्लॉज येतो तिथं वॉज हे भूतकाळ घ्यायला लागेल आणि टुडे चे इनडायरेक्ट करताना दॅट डे होईल ते सुद्धा तुम्हाला करायला लागेल. नंबर 2. द बॉय विच वॉज लेझी वॉज पनिश्ड. बघूया काय करेक्शन आहे. द बॉय हू ऑर दॅट वॉज लेझी वॉज पनिश्ड. काय नियम आहे पाहूया आपण. जेव्हा पर्सन किंवा व्यक्तीचा उल्लेख असतो, बॉय हा पर्सन आहे, तो सब्जेक्ट आहे, त्याच्यानंतर जो रिलेटिव्ह प्रोनाऊन येतो तो हू किंवा दॅट, व्यक्तीसाठी हू आणि दॅट, दॅट हे दोन्हीसाठी चालतं, व्यक्ती आणि वस्तू दोन्हीसाठी चालतं. म्हणून करेक्शन येईल द बॉय विच ऐवजी हू वॉज लेझी वॉज पनिश्ड. नंबर 3. आय टोल्ड हिम आय एम गोइंग टू द पार्टी. बघूया करेक्शन. आय टोल्ड हिम आय वॉज गोइंग टू द पार्टी. आणखी एका प्रकारे करेक्शन करू शकता. I told him that I was going to the party. I told him I am going to the party. Told हे रिपोर्टिंग वर्ब आहे की जे पास्ट टेन्स मध्ये आहे. रिपोर्टिंग वर्ब जेव्हा पास्ट टेन्स मध्ये असतो तेव्हा पूर्ण वाक्यातील काळ हा पास्ट टेन्स मध्ये असतो. एम च्या ऐवजी तुम्हाला काय वापरायला पाहिजे इथे? वॉज गोइंग टू द पार्टी. म्हणजे ही दुरुस्ती तर आहेच आहे. I told him that कधी कधी वापरला जातो, कधी कधी वगळला तरी तो चालण्यासारखा आहे. पण तुम्हाला दॅट वापरायचा असेल तर तोही वापरू शकता. नंबर 4. द चिल्ड्रन वेटेड पेशंटली व्हाइल द टीचर वॉज स्पीकिंग टू द पॅरेंट्स. करेक्शन काय बघूया. द चिल्ड्रन वर वेटिंग पेशंटली व्हाइल द टीचर वॉज स्पीकिंग टू द पॅरेंट्स. मूळ वाक्यात कसं आहे, द चिल्ड्रन वेटेड पेशंटली. वेटेड पेशंटली च्या ऐवजी आपल्याला वर वेटिंग पेशंटली असं घ्यायला लागेल आणि द टीचर वॉज स्पीकिंग टू द पॅरेंट्स आहे तसं. नियम काय आहे पाहूया. पास्ट कंटिन्युअस मधलं वाक्य आहे. भूतकाळामध्ये जेव्हा दोन घटना सायमल्टेनियसली चालू असतात त्यावेळेस आपल्याला दोन्ही ऍक्शन साठी वॉज वेअर प्लस क्रियापदाला आयएनजी ही रचना वापरावी लागेल. अर्थ कसा होतो, द चिल्ड्रन वर वेटिंग पेशंटली. मुले पेशंटली वाट बघत होते केव्हा, जेव्हा टीचर त्याच्या पॅरेंट्सशी बोलत होते. म्हणून दोन घटना इथे एकाच वेळेस चालू असल्यामुळे वॉज वेअर आयएनजी घेणे गरजेचे आहे. नंबर 5. द मोर क्लिअरली पीपल राईट इट इज इझी फॉर अदर पीपल टू रीड. करेक्शन काय आधी बघूया. द मोर क्लिअरली पीपल राईट द इझियर फॉर अदर पीपल टू रीड. इट इज इझी च्या ऐवजी आपण काय केलं, द इझियर. नियम काय आहे पाहूया आपण. टू थिंग्स कंटिन्युअसली इनक्रीजिंग ऑर डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये असतात. जेव्हा दोन गोष्टी इनक्रीजिंग किंवा डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये घडत असतात एकाच वेळेस, द कंपॅरेटिव्ह म्हणजेच त्याच्यामध्ये जर आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्री वापरायची असेल
बोथ क्लॉजेस मध्ये ती वापरायला लागेल आपल्याला. एका क्लॉज मध्ये वापरली आणि एका क्लॉज मध्ये सोडली तर ते बरोबर नाही. बघूया आपण द मोर क्लिअरली पीपल राईट हा एक क्लॉज आहे. याच्यामध्ये मोर क्लिअरली आपण कंपॅरेटिव्ह डिग्री वापरली आणि दुसरा जो क्लॉज आहे इट इज इझी फॉर अदर पीपल टू रीड याच्यामध्ये इट इज इझी वापरलं. त्याच्याऐवजी आपल्याला द इझियर, इझीची कंपॅरेटिव्ह डिग्री आहे इझियर. अजून सेंटेन्सेस बघूया म्हणजे तुम्हाला जास्त चांगल्या लक्षात येईल. द हायर वी गो द कूलर वी फील. हायर आणि कूलर हे दोन्ही कंपॅरेटिव्ह आहेत. त्याचप्रमाणे इथे सुद्धा द मोर क्लिअरली अँड द इझियर. नंबर सिक्स, नीदर फूड नॉर वॉटर वर अवेलेबल इन द हॉटेल. करेक्ट सेंटेन्स पाहूया आधी. नीदर फूड नॉर वॉटर वॉज अवेलेबल इन द हॉटेल. नियम काय आहे? नीदर नॉर ने जेव्हा तुम्ही दोन सब्जेक्ट जोडता तेव्हा वर्ब जो फॉलो करतो तो नियरेस्ट सब्जेक्टला फॉलो करतो, सर्वात जवळच्या सब्जेक्टला फॉलो करतो. नीदर फूड आणि वॉटर हे दोन सब्जेक्ट आहेत. आता नीदर नॉर्मने जोडलेला आहे, सर्वात जवळ कोण आहे? वॉटर. वॉटर कसं आहे? सिंग्युलर आहे, म्हणून वॉटरला आपल्याला काय पाहिजे? वॉज पाहिजे. नीदर फूड नॉर वॉटर वॉज अवेलेबल. अनदर एक्झाम्पल, नीदर यू नॉर ही इज गिल्टी. ही जवळच आहे सगळ्यात, म्हणून इज घेतलं. आणखी एक एक्झाम्पल घेऊया. नीदर यू नॉर आय. आय जवळच आहे नीदर नॉर मध्ये, म्हणून आय ला घेतलं ऍम टू गो देअर. नंबर सेवन, ही इन्व्हायटेड मी टू ऑफन व्हिजिट हिम. करेक्ट सेंटेन्स बघूया. ही ऑफन इन्व्हायटेड मी टू व्हिजिट हिम. नियम काय सांगतो बघूया आपण. ऑलवेज, ऑफन, सेल्डम, नेव्हर, हार्डली हे सगळे ऍडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी आहेत आणि हे सगळे ऍडव्हर्ब जे आहेत बिफोर द मेन व्हर्बला ऑकर होतात, म्हणजे मेन व्हर्बच्या आधी येतात. मेन व्हर्ब कोण आहे इथे? इन्व्हायटेड आहे. त्याच्या आधी काय यायला पाहिजे? ऑफन, ऍडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी यायला पाहिजे. आणखी एक एक्झाम्पल बघूया. फॉर एक्झाम्पल, शी ऑलवेज कम्स टू मीट मी. कम्स हे काय आहे? मेन व्हर्ब आहे, त्याच्या आधी ऑलवेज. नंबर एट, आय एम सो टायर्ड सो आय कॅनॉट वॉक होम. करेक्ट सेंटेन्स पाहूया. आय एम सो टायर्ड दॅट आय कॅनॉट वॉक होम. बघूया नियम काय आहे. सो दॅट हे कंजंक्शन आहे. सो ची जोडी नेहमी कुराबरोबर असते दॅट. मी इतकी थकलेली आहे की मी आणखी चालू शकत नाही असाचा अर्थ होतो, सो दॅट. नंबर नाईन, हाऊ लॉंग वेअर यू वेटिंग वेन द बस फायनली अराइव्ड. करेक्ट सेंटेन्स बघूया. हाऊ लॉंग हॅड यू वेटेड वेन द बस फायनली अराइव्ड. आता इथे समजून घ्यायची गोष्ट आहे, पहा. दोन घटना जर भूतकाळात घडल्या असतील, फर्स्ट ऍक्शन आणि सेकंड ऍक्शन, तर पहिल्या ऍक्शन साठी तुम्हाला पास्ट परफेक्ट म्हणजे हॅड प्लस पीपी ची रचना वापरावी लागते आणि सेकंड ऍक्शन साठी सिंपल पास्ट वापरायला लागतं. फर्स्ट ऍक्शन काय आहे? वर यू वेटिंग अँड द बस फायनली अराइव्ह. बस आधी बस आली का आधी वेट केला? आधी आपण वेटिंग केलं, म्हणून हॅड यू वेटेड हे पास्ट परफेक्ट मध्ये आपल्याला घ्यायला लागेल. अराइव्ड हे ऑलरेडी कशामध्ये आहे? सिंपल पास्ट मध्ये आहेच, विच इज अ सेकंड ऍक्शन. म्हणून हाऊ लॉंग हॅड यू वेटेड वेन द बस फायनली अराइव्ड हे करेक्ट आन्सर होईल. नंबर टेन, आवर न्यू नेबर हॅड बीन लिव्हिंग इन अरिझोना सिन्स 10 years बिफोर मुव्हिंग टू देअर प्रेझेंट हाऊस. बघूया आता करेक्शन काय आहे. आवर न्यू नेबर हॅड बीन लिव्हिंग इन अरिझोना फॉर 10 years बिफोर मुव्हिंग टू देअर प्रेझेंट हाऊस. सिन्सच्या ऐवजी मला काय घ्यायला लागलं? फॉर. काय मी सांगतो नियम? ड्युरेशन ऑफ टाइम तुम्हाला जर सांगायचं असेल, कालावधी सांगायचा असेल, तर फॉर चा वापर करा. फॉर एक्झाम्पल, आय हॅव बीन वर्किंग हिअर फॉर 5 years. 5 years इंडिकेट्स ड्युरेशन ऑफ टाइम. टाइम स्पॅन सांगतो, कालावधी सांगतो, कालखंड सांगतो, म्हणून मी फॉर चा वापर केला. पण सिन्सचा वापर केव्हा करावा? पॉइंट ऑफ टाइम असेल तर करावा. फॉर एक्झाम्पल, आय हॅव बीन वर्किंग हिअर सिन्स लास्ट समर. सिन्स आहे, लास्ट समर इज द पॉइंट ऑफ टाइम. त्या क्षणापासून, त्या काळापासून मी सुरुवात केली इथे काम करायला. सो फॉर इज फॉर ड्युरेशन ऑफ टाइम अँड सिन्स इज फॉर पॉइंट ऑफ टाइम. आता इथं 10 years, 10 years काय आहे? ड्युरेशन ऑफ टाइम. म्हणून सिन्सच्या ऐवजी मला फॉरचा वापर करायला लागेल. युअर टर्न.
नो सूनर आय हॅड स्पोकन देन ही लेफ्ट. या वाक्यामध्ये एरर काय आहे ते तुम्ही मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगणार आहे. वाक्य दुरुस्त करून तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये लिहिणार आहात. होप हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल, उपयुक्त ठरला असेल. स्वतः बरोबरच हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा की जेणेकरून त्यांना सुद्धा त्याचा फायदा होईल. विल सी यू अगेन विथ वन मोर न्यू लेसन. टिल देन कीप वॉचिंग, कीप लर्निंग. मराठीतून शिका, इंग्लिश विथ शिवकन्या. थँक्यू.